आता आम्हाला इनिशियली खूप खर्च आला कारण ही जागा भरून घेतली. बर बर. त्याच्यानंतर ताराचं कंपाऊंड, त्यानंतर ही जाळी, आणि आमचं जे जनावरांचं नियोजन होतं ते पूर्ण चाऱ्याचं नियोजन पूर्ण 2 महिने आधी आमचं पूर्ण होतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय पवारवाडी शाळा म्हणजे फलटण परिसर आहे आणि पवारवाडी शाळा हा असा हा परिसर आहे. नमस्कार शंकर. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शंकर गेनू दिघे, राहणार प्रॉपर माजेरी पुनर्वसन आणि विडणीमध्ये आम्ही मोडतो. मुरगास असेल, त्याच्यानंतर सुका कडबा असेल, त्याच्यानंतर ऊस असेल आणि त्याच्यानंतर आपलं जे नेपियर घास असेल त्याचं मिक्सिंग करून ते सकाळ संध्याकाळ आम्ही देतो. बर बर. म्हणजे की सुका चारा ड्राय मॅटर म्हणतो आपण तो पण गरजेचा आहे पचनासाठी. हिरवा चारा पण देत आहे आणि पेंडीचं पण नियोजन व्यवस्थित केलंय म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला भेटतोय. आता रिझल्ट चांगला भेटतो. बरोबर. आता हे शेड्यूल केल्यानंतर किती गरजेचं वाटतं हे शेड्यूल? काही शेतकरी ओला चारा म्हणजे ओलाचा असतो किंवा सुका असला म्हणजे सुका असतो, काय करावं शेतकऱ्यांनी? हे नाही कसं आहे माहितीये का, आता तुमच्याकडे आता अवेलेबल आहे ओला चारा, तुम्ही ओला चारा घालताय पण नंतर अडचण आली तर त्यावेळेस तुमच्याकडे चारा बदल होणार. त्या गाईच्या चयापचण्यात फरक पडतो, त्याच्यानंतर त्याच्या दूध देण्यात पण फरक पडतो, दूध कमी देतात. तुमचं जर कंटिन्यू 365 दिवस चारा एक सारखा असेल जास्त न बदल करता तर ती गाई पचन संस्था चांगली राहते तिची, म्हणजे आरोग्यावर खर्च कमी होतो, आरोग्य आणि खर्च कमी राहतो. हा महत्वाचा मुद्दा. बरोबर. आता शंकरजी आरोग्याचा विषय काढला आपण, आता काय काय आरोग्याची काळजी घेताय तुम्ही, काय काय लक्ष देता या गाईंकडे? ओके. आता उन्हाळा चालू आहे खूप. बरोबर. आणि जर तुमचं पत्र्याचं शेड असेल तर खूप गरम होतं. हो हो. त्याच्यामुळे आता आमचं जरी सिमेंटचा पत्रा आहे तर थोडंफार गरमच होतो, त्याच्यामध्ये आम्ही फॉगर टाकले. वा वा वा. त्याच्यामुळे थोडीशी त्यांना जे गरम जाणवायचं आहे ते जाणवत नाही, म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन, बॉडी टेम्परेचर एकदम मेंटेन राहतं, एकदम भारी मेंटेन राहतं. त्याच्यानंतर दिसाड पाणी असेल त्यानुसार आम्ही जनावर धुतो. बर बर. दिसाड किंवा दररोज म्हणलं तरी धुतो. बर. त्यांच्या टेम्परेचर नुसार आणि रेग्युलर गोठा साफ केला जातो. बर. त्याच्यानंतर दुधाच्या मशीनी असेल, दूध काढल्यानंतर व्यवस्थित त्याचं सॅनिटायझर करणे, धुणे व्यवस्थित ते पण केलं जातं, म्हणजे स्वच्छता पण केली जाते, स्वच्छता पाळणं गरजेचं. म्हणजे खूपच अभ्यास करून तुम्ही उतरलाय, म्हणजे की असा धोबड अभ्यास करून उतरला नाही. काही लोक म्हणजे की जास्त विचार न करता शेजारी करतोय किंवा मला कुठलं काम नाही म्हणून आज दुग्ध व्यवसाय निवडतायत आणि त्याच परवडत नाहीत म्हणून बोलतायत, तर काय सांगाल तुम्ही अशा मित्रांना? नाही, ज्यांना ह्यात लॉस झाला किंवा ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी एक महत्वाचं की त्यांनी प्रथमतः गोठा फिरणे, योग्य नियोजन करणे आणि नियोजनबद्ध कामावरच हे सगळं अवलंबून आहे. आणि सगळ्यात मोठी चॅलेंज ह्याच्यामध्ये ते म्हणजे चारा नियोजन. तुम्ही जर चारा नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, तुम्हाला गोळी आयती भेटेल. फक्त चाऱ्याचं नियोजन तुम्हाला खूप महत्वाचं करणं गरजेचं आहे कारण आपल्या भारतामध्ये 3 ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, आणि प्रत्येक ऋतूत चारा एकसारखा नाही भेटत. तुम्हाला 2 ऋतूमध्ये मका भेटेल पण उन्हाळ्यात मका मिळणार नाही, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. मग हे नियोजन करणं खूप गरजेचं आहे. चारा नियोजन तुमचं जर असेल व्यवस्थित तुमच्या ह्या व्यवसायात कसल्याही प्रकारचा लॉस तुम्हाला होणार नाही. बरोबर. म्हणजे महत्वाचं जे आपल्याला रोजचं गरजेचं आहे त्याला आणि त्यात बदल न झाला पाहिजे अशी गोष्ट म्हणजे चारा. चारा. आता तुम्ही काय केलं चाऱ्याला? मुरगास केलाय हा कधी, म्हणजे ज्यावेळेस मका अवेलेबल होती त्यावेळेस केला होता का आता या चालू सीझन मध्ये मुरगास केला तुम्ही? नाही, आता आपलं घरचं शेत आहेच. हा हा. मग पहिला आम्ही मुरगास विकतच घेतला दुसऱ्याकडे, दुसऱ्याच्या रानातून मका विकत घेऊन मुरगास केला. बर. आणि 10 ते 13 बॅग भरल्या. त्यासोबत मुरगा सोबत सोबत आम्ही आपलं रानातला ऊस आणि नेपियर ते सोबत चालू ठेवले. बर. ज्यावेळेस हा मुरगा निम्म्या बॅगा झाल्या त्यावेळेस आपली रानातली मका येते, मग ती पुन्हा भरायची आणि अर्धी मका मुरगास करायचा, अर्धी मका ओली चारायची. अच्छा. चारा म्हणून. हा. चारा म्हणून. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मका चारत राहता त्यावेळेस मका निभार होते. मग ती ज्यावेळेस निभार व्हायच्या स्टेजवर यायच्या आतच तिचा मुरगास करायचा. अच्छा. ती वाया पण जाऊ नये आणि तिचा योग्य आपण वापरता यावं म्हणून त्याचा मुरगास केल्यानंतर ती पुन्हा वापरता येईल पावसाळ्यात. पावसाळ्यात जरा खाण्याची जरा अडचण होते, लोक गाडीवर वाहत आणतात ओला चारा, ते होऊ नये अडचण म्हणून आपण मुरगास करणं गरजेचं. बरोबर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आरोग्य आणि आता तुम्ही सांगितलं मुरगास, मुरगासाचे काय फायदे जाणवतात तुम्ही? शेतकऱ्यांनी का केला पाहिजे हा मुरगास? मुरगास का गरजेचं? तुमचं जे दूध आहे ते कंटिन्युअस क्वालिटी मध्ये फरक पडतो. रेग्युलर मुरगा देसाचा तर तुमच्या दुधाची क्वालिटी चांगली राहणार आहे आणि तुमचं फॅट उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर तुमचं अजून फॅट टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला सुका चारा देणं पण गरजेचं आहे. बरोबर. त्या तुमच्या दुधाचं फॅट वाढवण्यास सुका चारा खूप गरजेचं आहे, ते फॅट वाढवण्यास मदत करतं. त्याबरोबर मुरगासनी काय होतं, तुमचे
जे खाणे सवय लागते ना त्यांना, त्यामुळे त्यांचं जे चयापचय आहे ते रेग्युलर राहते, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आजारी पडण्यात खूप आजारी पडत नाहीत लोक. आणि वैरण पण आपल्याला शेतातून आणायची गरज नाही, ज्यावेळेस पाऊस असेल अडचण असेल त्यावेळेस आपण मुरघास टाकू शकतो जनावरांना. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं पशुखाद्य पण कमी लागेल त्याच्या थोडंफार. तर आता मुरघासाचा तुम्ही फायदा सांगितला, परंतु आता चारा नियोजन म्हणजे की तुम्ही किती क्षेत्रावरती या गुरांच्या साठी चारा नियोजन केलेलं आहे आणि मुरघास आहे तर हा मुरघास तुम्ही गाय घ्यायच्या अगोदरच केला होता का गाय घेतल्यानंतर केला? नाही, आमचं नियोजनच जरा वेगळं होतं, कारण आम्ही संपूर्ण गोठा तयार केला, ही जागा व्यवस्थित करून घेतली, करून घेतली, भरून घेतली, त्याच्यानंतर कंपाऊंड केलं, त्याच्यानंतर मुरघास केला आम्ही. पहिला गाय आणायच्या आधी आमचा मुरघास होता, 2 महिने आमचा मुरघास तयार होता. बरं. आणि 2 महिने फक्त गाय शोधत होतो की कुठं आम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाय भेटतील. त्याच्यानंतर आम्ही गाय भेटल्यानंतर मग चालू केलं. आणि आमचं जे जनावरांचं नियोजन होतं ते पूर्ण चाऱ्याचं नियोजन पूर्ण 2 महिने आधी आमचं पूर्ण होतं. म्हणजे की चारा तुम्ही आधी उशाला करून ठेवा, गाय काय तुम्ही परत शोधत राहिला. बरोबर. म्हणजे की सगळ्यात महत्वाची गोष्ट तिला जी लागणार आहे त्याचा स्टॉक करून ठेवला. बरोबर. बरोबर. कसं आता दैनंदिन नियोजन कसं चालतं आता आपल्या गोठ्यातलं? आता दैनंदिन नियोजन सकाळी 5 वाजता उठून पूर्ण गोठा साफ केला जातो पहिल्यांदा, त्याच्यानंतर गायांना खाद्य दिलं जातं, म्हणजे आपलं पशुखाद्य असेल ते दिलं जातं. त्याच्यानंतर 6 वाजता धारा काढल्या जातात, 1 पाऊण तास जातो धारातला. धारा काढल्यानंतर गायांना पुन्हा चारा दिला जातो, मुरघास वगैरे आपला. त्याच्यानंतर गायांना मोकळं सोडलं जातं 8 वाजता. बर. मग त्या आपल्या इथं टँक मध्ये पाणी सोडलेलं आहे, ते फ्री मध्ये पितात, दिवसभर ओपन असतात, त्यांचं ते खातात, त्यांचं ते पाणी पितात. त्याच्यामुळे त्यांचं चयापचय चांगलं राहतं आणि चालत फिरत राहिल्यामुळे त्यांचा रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि रोग कमी लागतात त्यांना जनावरांना. त्यानंतर संध्याकाळी तेच रुटीन, 6 वाजता धारा काढल्या जातात गोठा स्वच्छ करून, आणि डेअरीला दूध, डेअरी आपली जागेवरची होती त्यामुळे डेअरीला दूध घातलं. बरोबर. आता 2 प्रश्न आहेत की तुमचं दूध हे फॅटवर घेतलं जातं का आणि फॅटनुसार तुम्हाला दर दिला जातो का की दूध घेतलं जातं आणि दर जो ठरलेला आहे आपल्या भागात तो दिला जातो? नाही, आता पहिलं कसं होतं माहित नाही, पण आता खूप सारे बदल झाले डेअरीमध्ये पण, कारण ज्यावेळेस आपण दूध डेअरीला देतो ते लगेच तिथले तिथे इमिजिएटली फॅट चेक करतात आणि त्या फॅटनुसारच आपल्याला दर दिले जातात. उदाहरण तुमचं 3-5 आणि 29 डिग्री असेल त्यानुसार त्यांचा काय दर ठरलेला आहे तो दर दिला जातो 26-27 रुपये, मग त्या फॅटवरच आपल्याला दर मिळतो. आता या चाऱ्यामुळं आता तुम्ही विविधता आहे चाऱ्यामध्ये, सुका चारा आहे, मुरघास आहे, ओला चारा आहे, त्याच्यामुळं फॅटमध्ये डिग्रीमध्ये काय फरक वाटतोय का? इतर शेतकऱ्यापेक्षा तुम्हाला काय पगारामध्ये वाढ होती का, दुधाच्या दरात काय वाढ होती का? रेग्युलरच मिळते? नाही, नक्कीच फायदा होतो, कारण काय तुमचं जर खाद्य मेंटेन असेल आणि ते सगळ्या प्रकारचे मिक्सिंग असेल तर तुमचा जो फॅट आहे तो मेंटेन राहतो. जर तुमचा 3-5 फॅट आहे किंवा 4 फॅट आहे किंवा 3.5 फॅट, 3-8 फॅट आहे तर तो मेंटेन राहतो, कमी जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जो दुधाचा दर आहे तो चांगला मिळतो. उदाहरण असं तुमचा 3-5 फॅटच्या वर असेल तर तुम्हाला 26 रुपये दर मिळतो, तो 26 रुपयाचा कमी येत नाही, 26-27 रुपये असा वाढत राहतो, कमी होत नाही, त्यामुळे तो दुधाचा फॅट मेंटेन राहतो. तुम्हाला त्याची जाणीव झाली या गोष्टीमुळे, नक्कीच. म्हणजे की शेतकऱ्यांनी हा बदल करणं खूप गरजेचं आहे की बाबा सुका चारा असेल, मुरघास असेल किंवा ओला चारा, याचं मिश्रण तुम्हाला देता आलं पाहिजे. बरोबर. आता हे सगळं स्ट्रक्चर उभं केलं, साधारण काय खर्च आला या सगळ्या गोष्टींसाठी? आता आम्हाला इनिशियली खूप खर्च आला, कारण ही जागा भरून घेतली. बर बर. त्याच्यानंतर ताराचं कंपाऊंड खांब, त्यानंतर ही जाळी, 5-6 लाख रुपये खर्च आला आम्हाला, म्हणजे स्ट्रक्चरला. आणि गाय सगळ्या घेण्यासाठी किती खर्च? गाय प्रत्येक गाय तरी आपली 1 लाखाच्या आसपासची, 90,000, 1 लाख, 90,000, 1 लाख. बर. 7 लाख आहेत. अच्छा. बर. पण तुम्हाला वाटतंय का एवढे पैसे घालून हा धंदा करावा का किंवा एवढं स्ट्रक्चर उभारावं का? नाही, आता आम्ही कसं आहे असा एकदम धंदा चालू नाही केला, हळूहळू. आम्हाला इनिशियली खर्च हा आमचा झालाय 5-6 लाख रुपये, पण गायी आम्ही एकदम नाही घेतल्या. गायी आम्ही 2 गाय घेतल्या पहिल्या, नंतर परत 2 घेतल्या, परत 2 घेतल्या, अशा स्टेपनुसार घेतल्या, कारण आमच्याकडे तेव्हा पण भांडवल नव्हतं एवढं. मग त्या भांडवल जसं येईल तसं आम्ही हळूहळू गायी घेतल्या. दूधवाल्यांनी काय भांडवल दिलं का? दूधवाल्यांनी पण आम्हाला भांडवल मदत केली, खूप मदत केली. त्यांनी आम्हाला भांडवल दिलं 1-2-3 लाखाचं.